आपलं स्वागत। देवीला आपल्या परंपरेमध्ये मोठे स्थान आहे। 9 दिवस साजरा होणारा नवरात्र उत्सव संपूर्ण भारतभर देवीचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो। उपवास आणि आरती व अभिषेक करून देवीची मनोभावे पूजा केली जाते। पुणे शहरात गंगाधाम चौक ते कात्रज कुंडवा रस्त्यावर नुकतेच आशापुरा मातेचे मंदिर उभारण्यात आले आहे। यंदाचा पहिलाच नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आशापुरा मातेचं मूळ मंदिर राजस्थान मध्ये पाली जिल्ह्यात नाडोल मध्ये आहे। याविषयी व नवरात्र उत्सवाच्या आयोजनाविषयी आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला। आशापुरा माता मंदिर पुण्यामध्ये गंगाधाम चौकात मार्केट इथे स्थित झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आशापुरा माताबरोबर महालक्ष्मी माता, अंबा माता, तसंच पद्मावती माता आणि सच्चाई माता अशा या 5 माता इथं विराजमान आहेत। त्याचप्रमाणे आपल्या पुण्याचे दैवत गणपतीचं मंदिरसुद्धा आहे आणि सोनाना खेतलाजी यांचंसुद्धा मंदिर इथे आहे। या सगळ्या मंदिरामधली विशेषता ही एक अशी आहे की यांचे मूळ स्थान जे आहे ते आशापुराचं हे राजस्थानमध्ये आहे आणि सोनाना खेतलाजी यांचंसुद्धा मूळ स्थान जे आहे ते राजस्थानमध्ये आहे। आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा लोकांना शक्य होत नाही की राजस्थानला जावं, पण या नवरात्रीमध्ये प्रत्येकाने आपल्या कुलदेवीला जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। त्या इच्छेला थोडंसं आपण कुठेतरी संधी देण्यासाठी आणि त्यांना सोपं करण्यासाठी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। नवरात्र महोत्सव हा पहिला नवरात्र महोत्सव आहे। या नवरात्र महोत्सवमध्ये अनेक कार्यक्रम इथं घेतले जाणार आहेत। जसं जर पाहायला गेलं तर सकाळी अभिषेक होतात, त्याचप्रमाणे दुपारी नवचंडी पूजनचा कार्यक्रम आहे आणि रात्री माता की चौकी म्हणजे भक्तिगीतांचे कार्यक्रम आहेत। असंख्य असे भक्तिगण इथे दर्शनासाठी येतात। मी आज या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त आपला या नवरात्री महोत्सवमध्ये या। आशापुरा मातेचे मंदिर नवरात्र उत्सव याबाबत आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अनिल गेंडा यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला। राजस्थानमध्ये पाली जिल्ह्यात नाडोल या गावी आणि त्याचप्रमाणे कच्छ या ठिकाणी ही मूर्ती देवी, या मंदिरात आशापुरा माता मंदिर, महालक्ष्मी मंदिर, अंबा माता मंदिर, गणपती, सोनाला खेतलाजी, सच्चा माता, पद्मावती माता या मंदिरांची स्थापना केलेली आहे। मंदिराच्या बांधकामाला 2 वर्ष लागली, 400 कामगार काम करत होते आणि हे दगड जे आहेत ते राजस्थानवरून सोनपूर या ठिकाणाहून आणलेले आहेत। अन्यात विजय भंडारी, चेतन भंडारी, बिमलबाई भंडारी यांनी हे मंदिर बांधून समाजाला हे लोकार्पण केलेलं आहे। लग्न कार्य झाल्यानंतर झडवल्या झाल्या म्हणजे केस काढण्यासाठी हे राजस्थानला जावं लागत होतं, त्याऐवजी आता महाराष्ट्रात पुणे शहर हे मध्यवर्ती ठिकाण आणि तेही गंगाधाम चौकात हे मंदिर झाल्यामुळे आता राजस्थानला न जाता या ठिकाणी ही सोय झालेली आहे। राजस्थानला तर जावंच, परंतु या ठिकाणी ही सर्व महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सोय झालेली आहे।